कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू हात कसं काय उगारतीस, वयाचं तरी भान ठेव. हेच शिकवलं काय आई साहेबांनी? हिला हेच करायचंय, हिला भांडणं लावायचेत आपल्यात, म्हणून ही दर येळेला भांडणं उकरून काढते. दुर्गे, काय तेच काय बोलतीयस? हा अग, त्यांनी भांडण उकरून काढले का? मी स्वतः बघितलंय, तू सुरुवात केलीस. आणि खिरी सारख्या एवढ्याशा गोष्टीवरून भांडण उकरायची काय गरज होती ग? खिरीवरनं भांडणं म्हणजे काय? नाही, मला खीर खायची होती ना, म्हणून मम्मी इथं आलती. पर आमच्यासाठी खीरच नव्हती. खोट बोलते ती, खीर होती पण दुर्गेनं सांडली, त्याच्यावरून या करून देत होत्या, पण हीच नाही म्हणली. उगा भांडत बसली, भांडण उकरून काढती या. हा ते आता तू बी तिचीच बाजू घे. तुला काय वाटलं ग, का तू तिची बाजू घेतलीस तर ही बाई तुला घरात ठेवून घेईल? अगं खुळीस का तू? अगं तुला हिच्या बारीक सारीक गोष्टी दिसत नाहीत का? मलाच दिसतायत का फक्त? ही बाईक नाही, त्याच बारीक सारीक गोष्टीचा डोंगर करणार आहे आणि त्या डोंगराखाली आपल्याला गाडणार आहे. ह्या बाईला का नाही घराचा समद कारभार आपल्या हातात घ्यायचा आहे. अधिपती, या बाईला का नाही माझ्या ताईची जागा घ्यायची. अहो तुमच्या आई साहेबांची जागा घ्यायची तिला, म्हणून मला का नाही सण होईना झालंय, म्हणून मी ह्या बाईशी भांडत होती. आणि म्या भांडण नाही उकरून काढलं, अहो लई दिस झाले, म्या लई सहन करायला या बाईच. तुम्ही बघितलं ना वा, तळलेल्या मोदकांची ताईची परंपरा मोडायला निघालती. एक एक करत समद बदलणार आहे ताईच, आणि समद्यावर स्वतःचा शिक्का मारणार आहे. आणि अधिपती, तुमच्या कपाळावर मी स्वतःचा शिक्का मारल्याशिवाय ही बाई शांत बसणार नाही. या बाईशी असंच वागायला पाहिजे, त्याशिवाय ही बाई ताळ्यावर येणार नाही. बास, अंगाला हात लावायचा नाही. मावशी, काय झालं तुमचं? कुठली पद्धत आहे बोलायची? कशा बोलताय तुम्ही मॅडमशी? आणि हे सूर्यवंशींचं घर आहे, इथे अशी भांडण नाही होत. हमरी तुमरीची भाषा करून बायकांनी भांडण करायची, हे काय झालं आजी? हे सगळं असं पहिल्यांदाच होत या घरात? हे असलं अजिबात चालणार नाही बरं का मावशी. मला अगं कुठल्या लेवलवर चालले तुझी आई साहेब? जर इथे असत्या का नाही, त्यांनी अजाबात हे असलं काही खपवून घेतलं नसतं. माझ्यावर बी त्यांचेच संस्कार आहेत, एवढं लक्षात असू द्या. अजिबात त्याचने काय बोलायचं नाही. हात काय उगारतीस ग? परत जरी असलं काही केलंच का नाही, माझ्यासारखा वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेव. जरी मी त्यासने आई साहेब म्हणत नसलो तरी त्यांनी जन्म दिलाय मला, एवढं ध्यानात राहून दे. हे असलं खपवून घेणार नाही. आत नवं बोट जरी उगारलं तरी ते खपवून घेणार नाही. माफी मागतो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.